नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पहा. हे ताई आहेत आणि ते नंदूबाबा आहेत आपले मुंबईचे. ह्या ताईंनी फायनान्सवर एक स्कूटी घ्यायला म्हणून सोबत मामे भावाला सोबत घेऊन गेली, तर त्यांनी 6 गाड्या फायनान्स केल्या. मग मला एक म्हणायचं आहे, 6 गाड्यापैकी 6 गाड्यांचे आरसी बुक ह्या ताईला पोहोचल्याच्यानंतर ताई सुसाईड करणार होत्या, कारण सॅलरीमध्ये एवढ्या 6 गाड्याचा फायनान्सचा हप्ता फेडू शकत नाही आणि एकच गाडी पाहिजे होती. पण सोबत नेलेल्या भावांनी सध्या हिला फसवलं. 5 गाड्या विकण्यात आल्या दुसरीकडं, ते 5 गाड्या आज नंदूबाबाकडं हिनं न्याय मागली. त्यावेळेस नंदूबाबांनी ते 5 गाड्या ओढून आणण्याचं काम केलं आणि आज ह्या ताईला न्याय मिळतोय मित्रांनो. पण ह्याच्यात काय झालं, फायनान्सवाल्यांना हात जोडून विनंती आहे फायनान्सवाल्यांनो, पुढच्या माणूस जर गाडी लोनवर घ्यायला आल्याच्यानंतर सॅलरी किती आहे बघा, ह्या सॅलरीमध्ये 5-6 गाड्या भेटतात का. आणि ताईंनो, हा व्हिडिओ तर प्रत्येक ताईपर्यंत गेला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादी सोबत कोणीतरी असावा आपला नातेवाईक म्हणून, तुम्ही ज्यावेळेस फायनान्स करता आणि फायनान्स ऑफिसला घेऊन जाता ना, मामा असो, भाऊ असो, चलता असो, कोणीही असो, काका असो, मामे मावस भाऊ असो, कोणी असो, खात्रीशीर सावधानपणे तुम्ही घेऊन जा, कारण ह्याच ताईला स्वतःच्या जवळच्याच भावांनी फसवण्याचं काम केलं आहे. तसं उद्या तुमचे नातेवाईक तुम्हाला असे फसू नाही, एक गाडी घ्यायला जाल, 6 आरसी बुक तुमच्या घरी येतील, ह्याच ताईला आले तसे. म्हणून सर्व ताईंनो सावध राहा. आणि नंदूबाबा तुम्हाला सलाम की आज तुम्ही ह्या ताईंना 6 आरसी बुक तिच्या घरी पोहोचल्याच्यानंतर हे बाकीच्या गाड्या ओढून आणण्याचं काम केलं आणि आज त्या ताईला न्याय मिळून देण्याचं काम केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.